तुळजापूरमधून तालुक्यातील कांक्रंबा येथील ग्रामस्थ महिलांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. तालुक्यातील अनेक गावात पाण्याच्या शोधात महिला आणि मुलांना उन्हाची पर्वा न करता कित्येक किलोमीटर दूर भटकंती करावी लागतीय. त्यामुळे या वर्षाची चिमुकल्यांची सुट्टी पाण्याच्या शोधात वणवण करण्यात जात आहे. तुळजापूर तालुक्यात ठिकठिकाणी शासनाकडून टँकर आणि शेतकऱ्यांच्या विहिरी बोरवेल अधिग्रहण करून पाणी पुरवठा केला जातोय. तरीही अनेक ठिकाणी पाणी टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या संदर्भात तुळजापूर तालुक्यातील कांक्रंबा येथे आमच्या प्रतिनिधींनी पाणी टंचाई बाबत भेट दिली असता की दिसून आलं की एकीकडे शासनाकडून अधिग्रहण केलेल्या बोरवेलचं पाणी भरण्यासाठी महिलांना घागर रांगेत ठेवून तासन तास ताटकळत बसावं लागत आहे, तर दुसरीकडे एका प्रतिष्ठानकडून टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जात आहे. गावातील पुरातन विहिरीने तळ गाठला असला तरी विहिरीत जमलेले जेमतेम पाणी महिला जीव धोक्यात घालून रहाटद्वारे पाणी काढताना दिसत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींचं देखील पाणी आटलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या तीव्र दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळाच्या झळा सध्या प्रत्येक गावामध्ये जाणवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याच माध्यमातून आपण तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा या गावात आलेलो आहोत. महिलांनी ताटकळत घोटभर पाण्यासाठी कशा उभ्या आहेत, काय हाल या ठिकाणी पाण्यासाठी होत आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत काही महिला भगिनी आहेत. मॅडम, काय परिस्थिती आहे सध्या पाण्याच्या संदर्भामध्ये, काय अडचण आहे? खूप टंचाई चालू आहे. 2.5 महिने झालं पाणी चालू आहे आम्हाला. कुणाचं पाणी चालू आहे? आशेक भाऊ जगदाळेचं पाणी चालू आहे. ग्रामपंचायत वतीने किंवा शासनाच्या वतीने काय टँकरची सुविधा केली झालेली आहे? ग्रामपंचायत पाणी किती दिवसांनी येतोय? घरातले काम तुम्ही कशा पद्धतीने उरकवताय? वेळ काढून एकरांना उन्हात बसवायचं, आपण घरचं करायचं, परत उसून द्यायचं. या संदर्भात शासनाची काही पाठपुरावा म्हणजे काहीच पाणी मिळेल? अशोक भाई जगदाळे प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हाला पाणी मिळालं, त्या पाण्यात तुम्हाला पुरेपूर फायदा झाला असं वाटतं. आपण काय बोलणार? परत लेकरं सगळे उन्हात थांबावं लागलं, पाणी पिण्यासारखं काय सुविधा नाही. अशोक भाऊ जगदाळे यांनीच पाणी पाठवले, 2 महिने झाले यांचा पुरवठा पाण्याचा. किती महिन्यापासून ही परिस्थिती आहे या गावामध्ये? 2 महिन्यापासून या टँकरची सोय चालू. 2 महिने टँकरची सोय आहे, पण पाणी असं 3 महिने तर झालं कमीत कमी, तर असं पाण्याची सोय नाही. जगदाळे प्रसाद होते ना, पाण्याची सोय आहे त्यांच्या, जगदाळे अशोक भाऊ यांच्या. पाण्यात आपण या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील काक्रंबा या गावामध्ये तीव्र पाणी टंचाईला सामना करण्याची वेळ येतील ग्रामस्थ महिला भगिनी आलेली आहे. पाण्यासाठी घोडभर पाण्यासाठी या महिलांना तासन तास दिवसभर त्यांना या ठिकाणी तात्काळ थांबावं लागतंय. आणि अखेर अशोक जगदाळे संस्थांच्या वतीनं या ठिकाणी मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. शासनाचं कुठल्याही प्रकारचं पाणीपुरवठाची टँकरची सुविधा केली गेली नसल्याचं या ठिकाणी महिला भगिनीने आपला संताप व्यक्त केलेला आहे. MK News साठी सतीश राठोड, उस्मानाबाद.